नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के बी रोहमारे कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक जेदुरकरजी आहे आपलं सहर्ष स्वागत करतो सहकारी गृहनिर्माण संस्था हे नवीन प्रकरण आज या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासू आहोत या व्हिडिओमध्ये आज आपण सहकारी गृहनिर्माण संस्था संदर्भातील जी प्रस्तावना आहे ती अभ्यासणार आहोत सोबत सहकारी गृहनिर्माण संस्था अर्थ आणि व्याख्या या माध्यमातून सहकारी गृहनिर्माण संस्था समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सहकारी गृहनिर्माण संस्थेअंतर्गत की ज्यांना हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून ओळखलं जातं साधारणत गृहबांधणीशी संलग्न असलेल्या या गृहनिर्माण संस्था यांची जी पार्श्वभूमी आहे अस्तित्वात येण्याची ती आपण थोडक्यात समजावून घेतली पाहिजे साधारणत औद्योगिक क्रांतीनंतर किंवा झपाट्याने वाढत चाललेल्या औद्योगिकीकरणामुळे शहरीकरण मोठ्या प्रमाणावरती झालं शहरीकरणाकडे वाढत चाललेली गर्दी किंवा शहरीकरणामध्ये औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून मिळत असलेले रोजगार मिळत असलेल्या नोकऱ्या असा आहे यामुळे साहजिकच शहरी भागांमध्ये ग्रामीण भागाकडनं लोकसंख्या तर स्थलांतरित होऊ लागली शहरी भागांमध्ये लोकसंख्या देखील झपाट्याने वाढू लागली आणि प्रश्न निर्माण झाला तो राहण्यासंदर्भातला साधारणत गृहनिर्माण संस्था अस्तित्व त्यामध्ये याच प्रकारचा प्रश्न तारखाने कारणीभूत ठरला की ज्या माध्यमातनं वाढत्या लोकसंख्येचं केंद्रीकरण की साधारणत अशी शहरं की ज्यामध्ये रोजगाराच्या संधी प्राप्त होतील हाताला काम मिळेल चांगल्या प्रकारे नोकरी मिळेल चांगल्या प्रकारची चा नोकरी मिळेल या हिशोबाने वाढत्या लोकसंख्येचं केंद्रीकरण ही शहरं बनली आणि साहजिकच मागणी आणि पुरवठा यातील असमतोल घरांच्या मागणी आणि पुरवठा यातील असमतोलिकाणी निर्माण झाला स्वतःचं घर असावं स्वतःच्या घरामध्ये आपण राहावं मात्र यासाठी घरांची मोठ्या प्रमाणावरती मागणी त्या ठिकाणी केली जाऊ लागली मात्र पुरवठा त्या तुलनेमध्ये कमी पडत होता घरांची उपलब्धता त्या ठिकाणी कमी पास होता जाग्याच्या वाढत्या किमती बांधकामासाठी लागणारा जी संसाधनं आहेत बांधकामासाठी लागणारी संसाधनं ती देखील महागडी किंवा त्यांच्या देखील वाढत्या किमती सोबतच विभक्त वि कुटुंब पद्धती की ज्यामुळे ज्या ठिकाणी एका घरामध्ये राहणं शक्य होऊ शकेल त्या ठिकाणी विभक्त कुटुंबामुळे तर ह्यामुळे घरांच्या किमती देखील मोठ्या प्रमाणावरती वाढून गेल्या शहरामध्ये राहणीमानात किंवा राहण्याचा जो प्रश्न आहे तो देखील त्या ठिकाणी वाढत गेला त्यामुळे अल्प व मध्यम कि उत्पन्न किंवा अल्प व मध्यम उत्पन्न असणारे जे काय मध्यमवर्गीय आहेत अशा व्यक्तींना स्वतःच्या वैयक्तिक उत्पन्नाच्या माध्यमातून घर बांधणं त्या ठिकाणी शक्य होत नव्हतं सोबतच यातून ही घर बांधण्याची समस्या निर्माण झाली आणि या समस्येला कुठेतरी न्याय मिळावा या समस्येतून समाजाचे सोडवणूक त्या ठिकाणी करता यावी याकरिता या, या गृहनिर्माण संस्था अस्तित्वात आल्या असं आपण लक्षात घ्यायचं घर बांधण्याच्या सामायिक प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी अनेक व्यक्ती एकत्र येऊन गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून आपला प्रश्न सोडवू शकतात ही बाब लक्षात आली गृहनिर्माण संस्था स्थापन केल्या जाऊ शकतात की ज्या माध्यमातून समान गरजा असलेल्या व्यक्ती एकत्र येऊन गृहनिर्माण संस्था सहकारी तत्वावरती स्थापन करू शकतात की ज्या माध्यमातून जी सामूहिक प्रश्न आहेत ती या माध्यमातून मार्गी लावू लावली जाऊ शकतात घर बांधण्याच्या ज्या सामूहिक प्रश्न आहेत त्यांच्या सोडवणुकीसाठी अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन गृहनिर्माण संस्था स्थापन करून आपले जे काय राहण्यासंदर्भातील प्रश्न आहेत घर संदर्भातील जे प्रश्न आहेत ते मार्गी लागतील अशी तारीखाने आशा या व्यक्तींना निर्माण झाली अपेक्षा वाढल्या बँका आणि वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज घेणं जागेची खरेदी करणं बांधकाम आणि त्यानंतर स संस्थेच्या बांधकामाची दुरुस्ती व देखभाल हे सर्व व्यवहार सहकारी संस्थेच्या माध्यमातून केल्यास सर्वसामान्य व्यक्तीला देखील योग्य व कमी खर्चामध्ये आपलं घर किंवा निवाऱ्यासंबंधीचा प्रश्न सोडवता येईल या हेतुने या सहकारी गृहनिर्माण संस्था स्थिर आल्या घर घेण्याच्या समस्येवर सहकारी गृहनिर्माण संस्था हा खात्रीशीर उपाय असून भारतामध्ये एकोणासशे नऊमध्ये आहे म्हैसूर या ठिकाणी बेंगलोर कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ही पहिली गृहनिर्माण संस्था अस्तित्वामध्ये आली स्थापन केली गेली के नियोजन काळामध्ये आहे गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या विकासाला वेग आला गृहनिर्माण संस्था त्या ठिकाणी वाढीस लागल्या गृहनिर्माण संस्थांच्या विकासाला त्या ठिकाणी गती मिळाली भारतीय राष्ट्रीय सहकारी गृहनिर्माण महासंघाची दारिकाणी स्थापना केली गेली -के की ही राष्ट्रीय शिखर संस्था देशातील एकूण सहकारी गृहनिर्माण चळवळीला दिशा देण्याचं कार्य त्या ठिकाणी करत होते तिची स्थापना सप्टेंबर एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये त्या ठिकाणी करण्यात आली आणि एप्रिल दो एकोणासशे सत्तरमध्ये आहे स्थापन झालेले गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळ की ज्याला हाऊसिंग अर्बन डेव्हलपमेंट कॉपरेशन म्हणून ओळखलं जातं हे नागरी भागातील सहकारी गृहनिर्माण प्रकल्पांना कर्ज पुरवठा करू लागलं तर अशा पद्धतीने या गृहनिर्माण संस्था अस्तित्वात आल्या भारतीय राष्ट्रीय सहकारी गृहनिर्माण महा गृहनिर्माण महासंघ की ज्याला नॅशनल कॉपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन ऑफ इंडिया या नावाने ओळखलं जातं ही एक राष्ट्रीय शिखर संस्था देशातील एकूण सहकारी गृहनिर्माण चळवळीला दिशा देण्याचं ता काम त्या ठिकाणी करू लागली आणि तिची स्थापना सप्टेंबर एकोणीसशे तार एकोणसत्तरमध्ये त्या ठिकाणी करण्यात आली एप्रिल एकोणीसशे सत्तरमध्ये स्थापन झालेले गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळ हे नागरी भागातील म्हणजे शहरी भागातील सहकारी गृहनिर्माण प्रकल्पांना कर्ज पुरवठा करण्याचं ता काम त्या ठिकाणी करू लागले तर या पद्धतीने या सहकारी गृहनिर्माण संस्था आपण थोडक्यात अभ्यासला या सहकारी गृहनिर्माण संस्थेचा अर्थ आणि व्याख्या ही आपण पुढील प्रमाणे अभ्यासणार आहोत ठीक आहे सहकारी गृहनिर्माण संस्थेचा अर्थ जर आपण लक्षात घेतला की ज्यामध्ये निवाऱ्याची समान गरज असणारा व्यक्ती एकत्र येऊन गृहनिर्माण सहकारी संस्थेची स्थापना करतात घरासाठी आवश्यक असलेली जागा किंवा जमीन ख सहकारी गृहनिर्माण संस्थेमार्फत खरेदी केली जाते किंवा सरकारकडून सवलतीच्या दरामध्ये मिळवली जाते घरांचे आराखडे बांधकाम साहित्य मजुरी दुरुस्ती देखभाल असे सर्व व्यवहार संस्थेमार्फत केले जातात अशा सहकारी संस्थांना गृहनिर्माण संस्था म्हणून ओळखलं जातं किंवा गृहनिर्माण संस्था असे म्हणतात तरी आतनं आपल्याला लक्षात येतं की गृहनिर्माण सहकारी संस्था की ज्यांच्या माध्यमातून निवाऱ्याची समान गरज असणाऱ्या व्यक्ती एकत्र येऊन या सहकारी संस्थेची स्थापना केली जाते घरासाठी आवश्यक असलेली जागा जमीन सहकारी सं गृहनिर्माण संस्थेमार्फत खरेदी केली जाते किंवा सरकारकडनं सवलतीच्या दरामध्ये मिळवण्यासाठीचे प्रयत्न या सहकारी गृहनिर्माण संस्थांकडून केल्या जातात घरांच्या आराखडे बांधकाम साहित्य मजुरी देखभाल दुरुस्ती इतर सर्व जे काही खर्च आहेत हे संस्थेमार्फत तरीकाने ठिकाणी केले जातात अशी जी सहकारी तत्वावरील स्थापन झालेली गृहनिर्माण संस्था की जी आपल्या सभासद शेतकऱ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था सोय करण्याकरिता प्रयत्नशील असते यावरून आपल्याला सह आ, सहकारी गृहनिर्माण संस्थेची व्याख्या देखील लक्षात घेता येईल साधारणतः मर्यादित उत्पन्न असलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन आपल्या राहणी राहण्यासाठीच्या घराची गरज पूर्ण करण्यासाठी सहकारी तत्वानुसार स्थापन केलेली संस्था म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था होय साधारणतः राहण्याची निवाऱ्याची व्यवस्था या ठिकाणी करण्याकरिता मर्यादित उत्पन्न असलेल्या व्यक्ती एकत्र येऊन त्या ठिकाणी सहकारी तत्त्वानुसार स्थापन त्या ठिकाणी केलेली संस्था की जिला सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणून लक्षात घेतलं जातं समान आवश्यकता असलेली समान गरज असलेल्या व्यक्ती क मध्यम उत्पन्न गटातील अल्प व मध्यम उत्पन्न गटातील की ज्या मर्यादित उत्पन्न असलेल्या व्यक्तीने एकत्र येऊन आपल्या निवाऱ्याची किंवा निवाऱ्यासाठी घराची गरज पूर्ण करण्यासाठी सहकारी तत्वानुसार स्थापन केलेली संस्था की ज्याला सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणून ओळखलं जातं सोबतच दुसरी जर आपण व्याख्या बसली की ज्यामध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठनुसार आपल्या सभासदांना राहण्यासाठी घरे आणि किंवा सदनिका बांधून देणे तसेच सभासदांना समान सुखसोयी आणि सेवा पुरविणे या उद्देशाने सहकारी तत्वावर स्थापन झालेली संस्था म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था होय तर या महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याअंतर्गत ही व्याख्या आपण बसली आहे तिच्या माध्यमातून आपल्याला समजतं की आपल्या सभासदांना राहण्यासाठी घरे किंवा सदनिका बांधून देणे तसेच सभासदांना समान सुखसोयी आणि सेवा पुरविणे या उद्देशाने सहकारी तत्वावर स्थापन झालेली संस्था म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था होय या वाक्यावरून आपल्याला समजतं की आपल्या सभासदांसाठी राहण्याची व्यवस्था करून देणं त्यासाठी सभासदांना समान सुखसोयी सेवा पुरविणं या उद्देशाने सहकारी तत्वावरती स्थापन झालेली संस्था की ज्याला गृहनिर्माण सहकारी संस्था किंवा सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणून ओळखला जातात तर यावरून आपल्याला या गृहनिर्माण संस्थेची थोडक्यात जी पार्श्वभूमी आहे त्या ठिकाणी समजले असेल की ज्या माध्यमातून सभासदांसाठी सभासदांची सोय किंवा सभासदांना सेवा पुरवण्याच्या हेतूने सहकारी तत्व स्थापन झालेली आणि सभासदांचा राहण्याचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता प्रयत्न करणारी संस्था की ज्याला सहकारी गृहनिर्माण संस्था असे म्हणतात या प्रकारचा अर्थ आणि व्याख्या आपण या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या संदर्भात अभ्यासलेला संस्थे आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण सहकारी गृहनिर्माण संस्थेची जी वैशिष्ट्ये आहेत ती या ठिकाणी अभ्यासणार आहोत तोपर्यंत धन्यवाद